नमस्कार, मी स्मिता. माझ्या स्मितास रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. कारले हे कडू असल्यामुळे बऱ्याच जणांना आवडत नाही, कारण त्याची चव कडू असते. परंतु मी जी पद्धत सांगणार आहे त्यामुळे कारले न खाणारी सुद्धा कारल्याची भाजी खाण्यास सुरुवात करते. परंतु भाजी कारल्याच्या भाजीमध्ये जे गुणधर्म आहेत ते औषधी आहेत. त्यामध्ये अ ब क हे जीवनसत्व आहेत, तसेच त्यामध्ये लोह, झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम असे औषधी गुणधर्म आहेत. ज्यांना वजन कमी करायचे आहे तसेच नियंत्रित ठेवायचे आहे त्यांनी डाएटमध्ये कारल्याचा नक्कीच समावेश करावा. तसेच हे कारले कडू असले तरी ते आहारासाठी गोड मानलेलेच बरे. कारले हे चवीसाठी नाही तर त्यातील औषधी गुणधर्मामुळे खाल्ले जावे. अशी कारल्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया. मी येथे कारल्याची भाजी करण्यासाठी 1/2 किलो कारले घेतली आहेत. ही कारले मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहेत. ती आता नॅपकिनने पुसून चाकूने चिरून घेऊ. मी येथे कारल्याचा पुढचा व मागचा भाग कट करून घेत आहे. त्याचे पातळ काप करून घ्यायचे आहेत. मी अशा प्रकारे कारल्याच्या पातळ चकत्या करून घेतल्या आहेत. ज्या चकत्यांमध्ये बी नाही व ज्या चकत्या कवळ्या आहेत त्या तशाच ठेवायच्या आहेत. ज्या चकत्यांमध्ये जाडसर बी आहेत त्यातील बिया मात्र काढून टाकायच्या आहेत, कारण खाताना त्या दाताखाली येऊ शकतात. मी अशा पद्धतीने कारल्याच्या पातळ चकत्या करून घेतल्या आहेत. ह्या पातेल्यामध्ये कारल्याच्या चकत्या टाकून घेऊ. या चकत्यांवरती 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. कारल्याची भाजी करायच्या आदल्या दिवशी तुम्हाला या चकत्या चिरून ठेवायच्या आहेत आणि त्यावर मीठ टाकून ठेवायचं आहे. त्यानंतर त्या पातेल्यावर झाकण ठेवून ते तुम्ही फ्रीजमध्ये किंवा किचन ओट्यावर ठेवू शकता. या कारल्याच्या चकत्या आदल्या दिवशी रात्री आपण पातळ चिरून याच्यामध्ये मीठ टाकले होते आणि ते झाकून ठेवले होते. आता आपण या चकत्या पिळून घेणार आहोत थोड्याशा आणि त्या ताटामध्ये पसरून ठेवणार आहोत आणि पंख्याखाली ठेवणार आहोत. याचे कारण म्हणजे ते आपण चकत्या तळून घेणार आहोत, तेलात त्या तडतुडू नये म्हणून त्या पसरून पंख्याखाली थोड्याशा सुकवून घेणार आहोत. हे थोड्याशा प्रमाणातच पिळायचे, खूप घट्ट पिळू नका. आणि अशा सुट्ट्या सुट्ट्या करून ताटामध्ये पसरून ठेवायचे आहेत. थोडा वेळ पंख्याखाली सुकवून घ्यायचे आहेत. असे भाजीसाठी मी इथे 3 मध्यम साईजचे कांदे घेतले. ते आपण उभे चिरून घेऊयात. ते पातळ पातळ चिरायचे आहेत. मी असा कांदा पातळ चिरून घेतला आहे. या चकत्या आपण आता थोड्या थोड्या करून तेलामध्ये तळून घेऊ. सुरुवातीला गॅसची फ्लेम मीडियम ठेवा. त्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करून सर्व चकत्या तळून घ्या. 1 मिनिट झाला आहे. मी या चकत्या मध्यम गॅसवर तळून घेतल्या आहेत. या चकत्या आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत. या चकत्या वेपरसारख्या खायला तशा सुद्धा खूप मस्त लागतात. पर्सनली या वेपरसारख्या कुरकुरीत चकत्या मला तशाच खायलाही खूप आवडतात. या आता चकत्या आपण तेल मिथळून काढून घेऊया. तेलात न काढले काढले त्या कुरकुरीत नाही लागणार. थोडा वेळ गेल्यानंतर त्या कुरकुरीत होतात, पण आवाजावरनं तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे मी कारल्याच्या चकत्या सगळ्या तळून घेतल्या आहेत. कढईतील तेल मी हे सर्व गाळून घेतले आहे आणि यातीलच तेल मी आता भाजीसाठी वापरणार आहे. मी कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतले आहे. आता उभा चिरलेला हा पातळ कांदा आपण त्यात टाकून घेऊ. सुरुवातीला हा कांदा मोठ्या गॅसवर आपण परतून घेऊ. कारल्याच्या चकत्या तळताना उरलेले तेल जे आपण गाळून घेतले ते दुसऱ्या भाज्यांसाठी तुम्ही वापरू शकता. अशा पद्धतीने तपकिरी सर रंग येईपर्यंत कांदा आपण परतून घेऊ. आपण भाजीमध्ये हळद टाकणार नाही आहोत, कारण हळद टाकल्यामुळे भाजीला रंग व चव वेगळी येते. 1/2 चमचा आमचूर पावडर, 1/2 चमचा जिरे पावडर,
अर्धा चमचा धने पावडर, दीड टीस्पून लाल तिखट मी या ठिकाणी टाकले आहे. परतून घेऊ. चवीप्रमाणे आपण या ठिकाणी मीठ टाकत आहोत. त्यामध्ये मीठ टाकताना लक्षात राहू द्या की आपण कारल्याच्या चकत्या आदल्या दिवशी रात्री चिरून त्यावर एक चमचा मीठ टाकली होती. जरी त्या चकत्या पिळून घेतल्या तरी थोडेफार मीठ चकत्यांमध्ये असणार आहे. हे सर्व लक्षात ठेवून भाजीत मीठ टाका, नाहीतर भाजी खारट होईल. कांद्यापुरते फक्त आपल्याला मीठ या ठिकाणी भाजीत टाकायचं आहे. मी अर्धा चमचा यामध्ये साखर टाकून घेत आहे. मिक्स करून घे. मी या स्टेजला आता कारल्याच्या चकत्यामध्ये टाकून घेत आहे. ह्या सर्व चकते मी यामध्ये भाजीमध्ये टाकून घेत आहे. या चकत्यात कुरकुरीत खायलाही छान लागतात, वेफरसारखे लागतात. तुम्ही आवाज ऐकू शकता, असा कुरकुरीत झाल्या आहेत त्या. त्या नसत्या खायलाही खूप छान लागतात. मसाला टाकल्यानंतर फक्त 1-2 मिनिटं ही भाजी परतून घ्यायची आहे. बाकी आपण कारल्याच्या चकत्या तळल्यामुळे व कांदा चांगला परतल्यामुळे बाकी शिजण्यासाठी असं काहीच राहिलेलं नाही याच्यामध्ये. फक्त मसाला सगळ्या कारल्याच्या चकत्यांना कोट होईल इतपतच ते परतून घ्यायचं. मी गॅस बंद करून घेत आहे. नाही ही भाजी आपण सर्व करून घेऊ प्लेटमध्ये. कारल्याची भाजी या ठिकाणी बनवून तयार आहे. ती मी आता प्लेटमध्ये काढून घेत आहे. मला नक्कीच खात्री आहे की ही भाजी खाल्ल्यानंतर जे भाजी कारल्याची खात नाही ते भाजी खायला नक्कीच सुरुवात करते. ही भाजीची टेस्ट तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भाजी किती मस्त दिसत आहे. भाजीला रंगही खूप छान आलाय आणि ही चवीलाही खूप छान लागते. त्यामध्ये कांदा बऱ्यापैकी टाका, जेणेकरून ती मऊसर होईल आणि ह्या भाजीची चव तुम्हाला नक्कीच आवडेल. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तो तुम्ही लाईक व शेअर करू शकता. तसेच तुमच्यापैकी कोणाकोणाला कारल्याची भाजी आवडत नाही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. तसेच या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉनही जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल व कोणताही व्हिडिओ तुम्ही मिस नाही करणार. तसेच पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, व्यस्त राहा, मस्त राहा.